आजींचं वय 85 वर्ष असताना आजींना कोणाचाही आधार नसताना आजी स्वतः 4 ते 5 मुलांचा मुलींचा सांभाळ करतात. एवढं वय झालं तरी आजींनी कधीच कोणापुढे हात पसरले नाही, तर गावोगावी जाऊन मर्दानी खेळ करून स्वतःचे आणि त्या मुलींचे पोट त्या भरतात. पण एक दिवस आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आजींना महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू भक्तांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातच शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांनीसुद्धा फूल न फुलाची पाकळी म्हणून आजींना मदत करण्याचं ठरवलं. बऱ्याच शिवशंभू भक्तांनी मोकळ्या हातानं मदत जमाही केली. आज आजींना साडी चोळी आणि मुलांना मिष्ठान्न व रोख रक्कम आजींच्या हातात देण्यात आली. यावेळेस शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवश्री तानाजीभाऊ नागणे आणि पुणे शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हेळकर, त्याचबरोबर इतर पदाधिकारी आणि शिवशंभू भक्तांनी यावेळेस उपस्थित राहून ही मदत केली आहे. शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेकडून आम्ही आलेलो आहोत. माझी ओळख तानाजी नागणे, शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. तसेच माझ्याबरोबर संघटनेचे शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ हेळकर. आम्ही आमच्या संघटनेकडं फूल नाही तर फुलाची पाकळी आजींना देण्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून आम्ही आलेलो आहोत. तरी आम्ही आजींना सांगतो की ती मदत स्वीकार करावी. आभार मानते मी या लेकरांनी माझ्यासाठी जी मदत आणले ते मी स्वीकारते आणि खूप भारी आहे माझ्यासाठीचा करोडांनी ते भेटलं मला असे मी आभार मानते माझ्या बालकांना आणि मी नमस्कार करते माझ्या बाबांना. धन्यवाद धन्यवाद. माझ्या गरिबासाठी सहकार्य केलं तर मला कोटी कोटींनी मदत होईल. अशा अनाथांच्यासाठी 4 दिवस त्यांची इथे येणं जाणं झालं आणि आजीचा शोध करून आले. मला साडी दिली, काऊ दिला आणि 7000. बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक 8/24 पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.